नमस्कार, आकाशवाणीच्या मराठी बातमीपत्रात मी निषाद लांजेवार आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे। भंडारा जिल्ह्यामध्ये जंगली हत्तींचा कळप धुमाकूळ माजवित आहे। गेल्या 4 दिवसापासून लाखांदूर तालुक्यामध्ये सुद्धा जंगली हत्तींचा कळप जंगल परिसरामध्ये फिरताना दिसतो आहे। 4 दिवसापूर्वी दिघोरी पासून त्यांनी सुरुवात केली, दिघोरी मालदा काल दहेगाव मानव वस्तीमध्ये सुद्धा जंगली हत्तींनी प्रवेश केला होता। त्यामध्ये 4-5 घरांचे नुकसान केली आणि जंगली हत्तीचा कळप मोरगावजुनी मार्गाने जात असताना परत लाखांदूर तालुक्यातील इंदुरा परिसरामध्ये त्यांनी प्रवेश केला रात्री सकाळच्या दरम्यान। आणि आज सकाळी सकाळीच इंदुरा ते मेंढा कनाळगाव या रस्त्यावर एका मोटरसायकल स्वाराला सुद्धा त्यांनी धडक दिली। एक मोठी अप्रिय घटना होता वाचली, ज्या ठिकाणी मनुष्यहानी जरी झाली नसली तरी मोटरसायकलचे नुकसान झालेली आहे। सकाळपासूनच शेकडो लोकांनी या ठिकाणी गर्दी केलेली आहे हत्तीचा कळप बघण्यासाठी। वन विभागाचे अधिकारी सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, संपूर्ण गस्त त्यांनी लावलेली आहे जेणेकरून नागरी वस्तीमध्ये हत्तीचा कळप घुसला नाही पाहिजे यासाठी दक्षता म्हणून वन विभागाचे कर्मचारी अधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। आपल्यासोबत लाखांदूर वनपरिक्षेत्राचे अधिकारी वनपरिक्षेत्र अधिकारी श्री गावित सर आपल्यासोबत, त्यांच्याकडून आपण माहिती घेऊनया की नेमकं काय या हत्तीच्या संरक्षणाबद्दलचा किंवा बंदोबस्ताबद्दलची काय त्यांनी उपाययोजना केलेली, आपण त्याबद्दलची माहिती घेऊया। सर, मला एक सांगा की आता जंगली हत्तीचा कळप आपल्या लाखांदूर तालुक्यामध्ये गेल्या 4 दिवसापासून आहे आणि मानवी वस्तीमध्ये सुद्धा त्यांनी प्रवेश करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता इंदुऱ्यामध्ये सुद्धा एक मोटरसायकल स्वाराला त्यांनी धडक दिली। वन विभागाच्या वतीनं काय बंदोबस्ताची आपण उपाययोजना आखलेली आहे? वन विभागाकडून जेवढीही काही याच्या मॉनिटरिंग संदर्भात कारवाई आहे ती गेल्या 4 दिवसापासून आणि गेल्या 2 महिन्यापासून चालू आहे। आणि आता हे आमच्या 3 टीम पूर्ण याच्या याच्यात स्कॅटर स्वरूपात आहेत, काही करून आपल्याला हत्तींना जंगलाच्या दिशेने कसं नेता येईल आणि कमीत कमी शेत नुकसान प्लस मनुष्यहाने टाळता येईल या दृष्टीने आमचा सगळा एकंदरीत जे काम आहे ते सुरू आहे। तर माझं याच्या ह्या तुमच्या चॅनलच्या याच्यातून मी असं आवाहन करतो की लोकांनी हत्तीचा कळप कुठेही दिसत असेल किंवा जात असेल तर मोठ्याने ओरडणं टाळावे आणि जेवढं आपल्याला दूर राहता येईल त्यांच्यापासून तेवढं राहावे, कारण काही झाले तरी ते जंगली हत्ती आहेत, ते कधी कुठला रूप धारण करतील ते आपल्याला काही माहीत नाही। आणि दुसरा, सध्या काही दिवस त्यांचं अस्तित्व आपल्या जंगलात असेल तर कृपया करून जंगलात जाणं टाळावे। तर बाकीचं जे काही कारवाई आहे ती सुरू आहे। नागरिकांनी सुद्धा दक्षता घ्यावी, मोठ्याने ओरडू नये असं आवाहन वनप्रक्षेत्र अधिकारी रिपोर्ट गावित सर यांनी केलेलं आहे। आपण ज्या ठिकाणी आता उभे आहोत या ठिकाणावर अगदी जवळ जवळपास 100 मीटर अंतरावर हत्तीचा कळप या झुडपी जंगलामध्ये दडलेला आहे आणि बाजूलाच 4 पट्टी असा जंगल या ठिकाणी लागतो आहे परिसरामधून, जवळपास 1.5 ते 1 किलोमीटरचं अंतर आहे। या झुडपी जंगलातून त्या हत्तीच्या कळपाला जंगल परिसरामध्ये पाठवण्याचा प्रयत्न वन विभागाच्या या ठिकाणी सुरू आहे। तिन्ही बाजूला नागरिकांनी मोठी गर्दी केली असल्यामुळे हत्तींचा कळप बाहेर निघण्यासाठी त्यांना अडचण निर्माण होत आहे। नागरिकांनी सुद्धा वन विभागाला सहकार्य करावं जेणेकरून जंगली हत्तीचा कळप जंगल परिसरात जर गेला तर नागरिकांना त्याची सुविधा सुद्धा होईल। आकाश न्यूज करता निषाद लांजेवार, घटनास्थळ इंदोरा।